लासूर उदयांवर अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरीनं 1999 साली लग्नाचा निर्णय घेतला आणि ती झाली माधुरी श्रीराम नेने. दुनियेचा कुठलाही मोह न ठेवता रुपेरी पडद्यावरच्या सगळ्या भूमिका बाजूला ठेवून तिने मुख्य भूमिका वठवली ती पत्नीची. जेव्हा माझ्या करिअरच्या पीक वर होते आय वॉन्टेड टू गेट मॅरिड, आय मेट द राईट पर्सन, आय डिंट थिंक ट्वाईस, आय वॉन्ट टू हॅव अ फॅमिली. तर फॉर मी यु नो जे काय मला वाटत गेलं तसं मी करत गेले आणि कधी मी विचार केला नाही की मग माझ्या करिअरचं काय होईल, का ह्याचं काय होईल, का त्याचं काय होईल. त्यासाठी ती अमेरिकेत स्थायिक झाली. अरिन आणि रायन या तिच्या दोन मुलांमध्ये ती चांगलीच रमून गेली. मुलं पण त्या एजला आहेत की आम्हाला परत येता येईल, आणखीन 2-3 वर्ष जर आम्ही थांबलो तर मग ते पॉसिबल नव्हतं. प्लस माझ्या पेरेंट्सना पण इथे आवडतं, तिथे जरा दे आर लॉस्ट तिकडे अमेरिकेत, आणि इथे आल्यावर त्यांना आपण घरी आलो असं वाटतं. संसाराची घडी व्यवस्थित बसवत असताना माधुरीने 2002 साली बॉलिवूड मध्ये पुनरागमन केलं. देवदासा सिनेमात डुलारे डुला या गाण्यावर थिरकणाऱ्या चंद्रमुखीनं पुन्हा एकदा सगळ्यांचं मन जिंकून घेतलं.